झालेली आहे, म्हणजे डॉट चेंडूवरती स्ट्राइक रोटेट या ठिकाणी आहे, तिथे जर होत असेल तर होणार आहे याकडे लक्ष ठेवायचे. रियू फक्त बीमरसाठी असेल आणि तोही एकदा असेल, 15 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला रियू घ्यायचं आहे. एखादा फलंदाज बाद होतो आणि त्यानंतर पवेलियन मधून आवाज येतोय का रियू घे, जर वेल गेली असेल तर तिथे पंच रियू घेणार नाहीयेत, लक्ष द्यायचंय. रियू तुम्हाला ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी घ्यायचंय, विचार करा 15 सेकंदची वेल त्या ठिकाणी आहे, त्याच वेळी तुम्ही रियू घेऊ शकता, इतर वेळी तुम्ही रियू घेऊ शकत नाही किंवा बाहेरून कॉल आला आणि त्यानंतर रियू घेणार हे होणार नाहीये. तर प्लीज मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर मनापासून धन्यवाद वर्णेचे माननीय गणेशजी देशमुख दादा यांनी पण आपण पाहतो खूप प्रकारचं मदत आपण या ठिकाणी केले, त्याचबरोबर प्रकाशजी प्रभार आपण मोठं कॉमेंटेटर या ठिकाणी आहेत आणि प्रकाशजी पवार यांना आम्ही पाहिलंय दादा खऱ्या अर्थाने. आम्ही आदिवासी प्रीमियर लीग कर्ज टेनिस क्रिकेटची पाहिले केले त्यावरती उत्तम साथ प्रकाशजी पवार यांची आम्हाला साथ लाभली होती, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी ऑफिशियलला विनंती करतोय चला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. तर मनापासून धन्यवाद माननीय गणेशजी देशमुख साहेब, कारण या विकेट बनवण्यासाठी हे मैदान बनवण्यासाठी जी माती लागली होती, आपण ज्या गरज होती मातीची ती माती आपण पाहतो याची सोय केली होती गणेशजी देशमुख साहेब यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाण्याचा पुरवठा आमचे केलेले आहेत आमचे शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान घ्यायचे. आणि जे वर्णे गावातून या दैवली परिसरामधून जे वरिष्ठ मान्यवर नागरिक वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इमाम याचं जेवढं करूया तेवढं कौतुक कमी आहे आणि पाण्याचा पुरवठा खूप करतो आणि त्यांनी सांगितलं मला दादा जर तुझं नेरल लाभ नसतं तर जरूर तिथेही पाणी पुरवलं असतं. तर इमाम तुझंही मनापासून करूया गोडगोड कौतुक, कारण फ्री सेवा खूप महत्त्वाची सेवा तुमच्या माध्यमातून केली जाते. आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करतो, ऑफिशियल मैदानावरती आपण पाहतोय रवाना होतात पहिली मॅच राजेश भोईर आणि त्यांच्या सोबत हेमंत शेट्टी आपण पाहतोय, पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय, जरूर ऑफिशियल आपण मैदानात ताबा घ्या. आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेमध्ये नवनाथ तांबोली आपण पाहतोय कोलोलीवरून या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी असेल आणि 12 प्लेयर आपण पाहतोय या ठिकाणी कंपल्सरी पाहिजे, कारण काल झालंय एखादा प्लेयर इंजर्ड झाला तर 12 प्लेयर मैदानात इंटर होईल, एखादा प्लेयर इंजर्ड झाला तर 12 प्लेयरच मैदानात इंजर्ड होईल, अन्यथा तुम्हाला कमी प्लेयरमध्ये मैदानात क्षेत्ररक्षण करावं लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या, क्रिकेटच्या नियमाला धरून आपण क्रिकेटचे सामने गेला. ओके मी थांबतो तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत बसा अजयजी पाल विजयजी पाल पुरस्कृत सोमदाई 11 गुंडगे आयोजित परिचषक 2023 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना वर्णे विपक्ष दैवली सुरू करूया. टॉस जिंकलाय तो दैवली संघाने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी लांबवतीत केलंय ते वर्णे संघाला, तो परत मी थांबतोय तुम्ही जा कॉमेंट्री कॉम मध्ये आपण जाऊया, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पोहोचूया, तिथे जोडले गेलेत आणखीन एक सुंदर आवाज कर्ज टेनिस क्रिकेट मधला एक दमदार आवाज पियुष बाबरे. थँक्यू थँक्यू. हॅलो शेख, थँक्यू थँक्यू सो मच. निश्चय असा महामेरू बहुती जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजशिव छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करूयात. स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि या रायगडच्या पावन भूमीमध्ये क्रिकेटचा आनंद तुम्ही या स्पर्धेच्या वतीने घेतात. विजयजी पाल साहेब आणि अजयजी पाल साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहत आहात. परिचषक 20-23 आयोजन दुसऱ्या पर्वामध्ये आपण प्रदार्पण करतो. पहिल्या पर्वाची जशी चर्चा खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाच्या माध्यमातून राहिली या स्पर्धेची, तिथे गोरसईकरांना डंका वाजवला होता पहिल्या पर्वामध्ये, उमरुली टीमनं त्यांना फाईट केलं होतं फायनल मॅचमध्ये
आणि आज आपण पाहताय दुसऱ्या पर्वामधील आजचे दुसरे दिवस कर्जतचा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे संघ या स्पर्धेच्या वतीनं कर्जत मधील अगदी आपण पाहतात आदिराज्य गाजवणारे संघ आज आपल्याला इन ऍक्शन दिसतील या क्रीडांगणावरती. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं. परिचषक 20-23 या रजनी स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचं आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमचं आपण प्रथमचं स्वागत करूयात या क्रीडानगरीमध्ये. वर्णे आणि त्यांच्या अगेन संघ फाईट करीत दहिवली. हार्दिक मनपूर्वक स्वागत. चार ओव्हरची मॅच, पर इनिंग तुम्हाला 20 मिनिट्स असेल. पहिले तीन षटक तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कम्प्लीट करायचे आहेत. सोमजाई क्रिकेट संघ गुंडे यांच्या मेहनतीने साकारण्यात आलेली स्पर्धा आणि सोमजाई क्रिकेट संघ गुंडे म्हटल्याच्या नंतर या स्पर्धेच्या वतीनं नियम नेट आणि थेट लावले जातात याची देखील आपण दक्षता घ्या. क्रिकेटला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल कर्जत टेनिस बॉल क्रिकेटला शिस्त लावणारा संघ कुठला असेल तर तो गुंडे संघ म्हणून सातत्यानं त्यांचे ओळख आहे आणि वन ऑफ द मोस्ट लेजंड अँड टॅलेंटेड क्रिकेटर आपण पाहिलं याच गुंडे संघानं बिलॉंग करते ते म्हणजे तानाजी कडू सर. त्याचबरोबर आज व्यासपीठावरती आपण पाहतायत ज्यांचा मुलगा खऱ्या अर्थानं आज संघाचं प्रतिनिधित्व करतात लेजंड क्रिकेटर बाळा दनवे यांचा देखील अगदी आपण पाहतात ते देखील उपस्थित आहेत या स्पर्धेचा आयोजन आनंद ते घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 15 मिनिटं तुम्हाला 3 ओव्हरमध्ये कम्प्लीट करायच्या आहेत. 20 मिनिट्स पर इनिंग साठी असेल याची आपण नोंद घ्या. मॅचला केली जाईल सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती निखिल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि गणेश. पहिला बॉल लेट्स बिगेन लेट्स द वॉर बिगेन व्हेरी फर्स्ट बॉल. वेगवान बॉल होता लेग स्टिक चेंडू मिस करतो व्हाइट बॉल पंच दर्शवत असताना पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वर्णे टीमची सुरुवात इथून होत असताना संदेश आणि त्याचबरोबर गणेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करण्यासाठी दोन्ही आघाडीचे खेळाडू ओळखले जातात. पहिलं षटक आपण पाहतात निखिलच्या माध्यमातून पहिलाच बॉल इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन खर्च करत असताना व्हाइट बॉल पंचानं घोषित केला. एक धाव धाव फलकावरती चाचपणी करत असताना पंचांसमवेत हेमंत शेट्टी सर आणि राजेश भोईर सर थर्ड अंपायरची डिमांड बॉलरच्या ऍक्शन वरती थोडासा तक्रार आक्षेप नोंदवत असताना थर्ड अंपायरची डिमांड होतो मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल कडून. आयोजकांच्या सूचनेनुसार टेक्निकल रूम मध्ये थर्ड अंपायर जॉईन होतील आणि त्यानंतर ज्या गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आला ओव्हर द स्टंप्स समोर खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होतो वेगवान चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. शॉर्ट मिड विकेट मध्ये हा बॉल पहिल्या सिंगल बॅटच्या साह्याने संदेश यांच्या बॅट मधून येते. टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 धावा डबा फलकावरती. 1 मिनिटासाठी आता मॅच थांबावी लागेल कारण टेक्निकल रूम मध्ये जॉईन झाले आमच्या तिसरं पंच चाचपणी जी ऍक्शन तक्रार नोंदवण्यात आले समोरील संघाच्या माध्यमातून. चला चला मॅचला स्टार्ट करा. इन बिटवीन ओव्हर आपण चेक करतोय. गोलंदाज सय्यार पहिलं षटक निखिल ओव्हर द स्टंप्स. वेगवान बॉल हवेत खेळतात व्यवस्थित बॉल बॅट वरती नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलीये जेल. खेळाडू क्रमांक 1 करेल परतीचा प्रवास. पहिला मोठा धक्का वर्णे टीमला लागत असताना बॅटर आउट. संघाची धावत संख्या 2 धावा धावा फलकावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये निखिलला तुम्ही आजमावतात. पुढचा बॉल बॉल वेगवाने लीव केला बॉल वेल लेफ्ट
ब्लॉकॉलला बॉल होता. वाईट यॉर्कर कुठल्या प्रकारच्या रिस्क घेण्यामध्ये इन्वॉल्व नाहीये. नुकताच आले तिसऱ्या क्रमांकावरती सौरभ हे बॅटर आणि पहिलाच बॉल त्याने चेक केला व्यवस्थितरित्या. निर्धाव चेंडूची झाली सांगता. ओव्हर नंबर एक चा खेळला आपण पाहतात. मैदानाच्या आतमध्ये सूर्य बॉलर निखिलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 या धावसंख्येवरती. निखिल पुन्हा एकदा तयार. सौरभ साडेपूरचा बॉल, गतिमान बॉल आहे, कट करण्याचा प्रयत्न होता. वेगाने इम्प्रेस केलं या बॉल वरती, वेगानं बीट करत असताना अजून एक निर्धाव चेंडू चे दोन सांगता. वन मोर डॉट बॉल, दमदार सुरुवात. ओव्हर नंबर एक मध्ये निखिल पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सातत्याने आपण पाहिलं तर पॉवर पॅक बॅटिंग साठी वर्णडीमच्या आघाडीचे खेळाडू ओळखले जातात, परंतु तो दबदबा दाखवला आहे बॉलर निखिलनं. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. टीमची टोटल आतापर्यंत 2 धावा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, सॉफ्ट हँडेडली डिफेन्स करायचा होता. निर्धाव चेंडूचे सांगता. वन मोर डॉट बॉल, पहिल्या ओव्हरचा अंतिम बॉल निखिल या बॉलरच्या माध्यमातून. एक गडी बाद 2 धावा. हो द स्टम्स, वेगवान बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता. ओव्हर नंबर एक चा खेळ इथून झालाय पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 2 धावा. इथून धावा फलकावरती. निखिलच्या बॉलिंगचा जर आपण विचार केला तब्बल 4 निर्धाव चेंडू त्याने टाकले, एक विकेट त्याला मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल बॅटच्या सहाय्यानं आणि एक एक्स्ट्रा चिरण. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. दमदार सुरुवात टीम दहिवलीच्या माध्यमातून. पियुष दणवे यांच्या नेतृत्वाखाली खेळत असणारा हा संघ पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी. 1 गडी बाद 2 धावा धावफलकावर. थँक्यू पियुष सर. तर सन्माननीय सुनीलजी शिर्के वर्णेगावचे एक ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत, त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच रमेशजी देशमुख वर्णेगावचे अजून एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचंही झालं इथे आगमन, त्यांचंही करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच वर्णेगावचे एक जबरदस्त समालोचक प्रकाश पवार यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर पळसदरीचे नितीन पवार यांचंही आगमन झालंय, त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच वर्णेगावचे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील आणि गुंडगेगावचे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्या सर्वांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती आपल्याही परिचर्चकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओल टू कॉम बॉक्स. थँक्यू 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 सो मच. लाऊड अपील पंचांकडे. पहिल्या ओव्हर पासून अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू केला. अप्रतिम दोन्ही आघाडीचे बॅट्समन अप्रतिम होते. संदेश आणि त्याचबरोबर पाहिला ओपनर गणेशच्या माध्यमातून. गणेश बाद झाल्याच्या नंतर एक मानसिक दबाव दोन्ही बॅटर्सवरती बनला आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकारला तुम्ही पाहतात. सुरुवात दमदार निखिलने करून दिली, दुसऱ्या ओव्हरमध्ये कन्सिस्टन्सी ओमकारकडून. वेगवान बॉल, फुल टॉस आहे, टू एंडला बॉल लागला. बॉटम हँडचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आले डाऊन द बॉल आणि आत्मविश्वास झेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. वन मोर विकेट डाऊन, अजून एक मोठा धक्का. वर्णे टीमला बॅटर आउट. वेगवान बॉल, हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाहीये. रिस्क घेतली जाईल का? डायरेक्ट हिटची संधी. जर डायरेक्ट हिट झाली असती तर बॅट्समनला टाटा बायबॅक करावं लागलं असं. एक रन या बॉलवरती. नाराज आहेत नवीन आलेले बॅट्समन. स्वप्नीलला पाहतायत. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकलेले नाहीयेत. अर्थातच चांगल्या धावा त्या बनवू शकले असं. बॅटला कदाचित एज लागल्याच्या नंतर त्यांच्या शरीरावरती चेंडू आदळतो, तेच पंच दर्शवत असताना निर्धाव चेंडूची दोन झाले सांगता. 2 गडी बाद 3 धावा. प्रेक्षकांची चांगली सोय स्टेजच्या अगदी समोर आपण पाहिले तर ग्रीन लिश वातावरण तयार करण्यात आलं. ओव्हर द स्टम्स.
वेगवान समोर ड्राइव करतात, लॉन्गॉनला प्रोटेक्शन देण्यात आला आउटफील्ड मध्ये। या बॉल वरती देखील फक्त एक सिंगल, एकच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे जाईल। टीमची टोटल जाऊन पोहोचते धावा फलकावरती 4 धावा। वर्णे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ फाइट करतो दहिवली यंगस्टर्स। दहिवली टीम मध्ये जास्तीत जास्त दिसतात या मॅच करता, परंतु दबदबा देखील तितकाच राहिलाय। ओव्हर द स्टंप्स गतिमान बॉल होता, समोर ड्राइव करत असताना बॉलर्स बॅक ड्राइव होत, बॉलर सेट, एक रन कंप्लीट, मिस्टेक झाली, दुसऱ्यासाठी कॉल आहे, थांबवलं, चांगली कॉलिंग, गुड कॉलिंग। मानसिक दबाव, मानसिक प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर सिंगल डबल न तोच प्रेशर इथून रिलीज करण्याचा प्रयत्न। धावा फलकावरती 5-2 लगेच लगातार सिंगल, 5 चेंडूचा खेळ झाला पूर्ण, 3 धावा आतापर्यंत, 1 गडी बाद केला गोलंदाज ओमकारनं। कमी गतीने बॉल, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करतात, मिड विकेटला झेल स्वीकारत असताना अजून एक मोठा धक्का। वर्णे टीमला पूर्णपणे दबावामध्ये, पूर्णपणे अडचणामध्ये सापडली आहे। 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट, ऍक्शन रिप्ले, ओव्हर द स्टंप्स, पुल केला, वेगवान बॉल होता, व्यवस्थित रीड करू शकले नाही आहेत आणि त्यानंतर पकडली आहे झेल, बॅट्समन आउट। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 गडी बाद, 3 गडी बाद, 5 धावा धाव फलकावर। पियुष पाहिलं गेलं तर दहिवली संघाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण हे अंडर 19 अंडर 22 जे खेळाडू आहेत यांनी एक 2 ते 3 टुर्नामेंट आपण पाहतो अंडर 19 22 त्या टुर्नामेंटमध्ये विजय प्राप्त केला, बक्षिसास पात्र झाले आणि त्यानंतर त्यांनी काही फीज जमा केली आणि आज हे संघ आपल्या वैयक्तिक फीज घेऊन या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात। म्हणजे दहिवली संघाकडून जे वरिष्ठ जे खेळाडू आहेत ते आज या संघात नाही आहेत, कारण जेवढे आहेत यंगस्टर आपण पाहतो अंडर 19 आणि 22 जे खेळाडू या मैदानावरती या संघातून आपण खेळताना पाहतोय। बॉलर आलेत राज आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अतुल आलेत, यंगस्टर्स आपण पाहतो, यंगस्टर्स म्हटल्याच्या नंतर एक वेगळी ताकद असते युवा पिढीमध्ये। पहिलाच बॉल डॉट आला, ओव्हर नंबर 3, गतिमान हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे, बॅटची एज लागून बॉल पाठीमागे चालला आहे, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, संघर्ष करत असताना हा संघर्षमय चौका। थँक्यू तू मास्टर पियुष, जरूर सांगू इच्छितो तुला या स्पर्धेचं आपण पाहतोय खास वैशिष्ट्य आहे, ही स्पर्धा म्हणती घेतली तर मुलगी आणि बेटी बचाव या संबोधित एक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, म्हणजे महिलांना प्रथम प्राधान्य देणारी स्पर्धा म्हणजे परिचेषक। समोर फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये पकडली झेल, अजून एक मोठा धक्का, वर्णी टीमला अजून एक खेळाडू इथून बा। विकेट इथून मैदानाच्या बाहेर, तिसरा बॉल वरती सफलता, बॉलर राज यांना। एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4।
फटकेबाजी दमदार आता सुरुवात केली 10 धावा हो द स्टम्स पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन एक रन कंप्लीट दिवसासाठी कॉल केला आहे धाव पूर्ण केली जाईल का प्रयत्न कमालीचे चालू आहेत इथून धावा 2 कंप्लीट झाला टोटल जाऊन पोहोचले 12 वरती 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती चौकार आल्याच्या नंतर 14 होते त्यानंतर या 2 धावा फलकावरती ऍड होता टीमची टोटल 16 धावा वर्णे वर्सेस दहीवली या दोन टीम मध्ये मॅचचा आनंद तुम्ही घेता 3 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट 4 गडी बाद 16 धावा धाव फलकावरती अंतिम ओव्हर मध्ये किमान 15 धाव संख्येचं षटक इथून एक्झिक्यूट केलं जाईल का हे देखील पाहणं उत्सुकताच आहे फार्म हाऊस मधून आपण पाहतोय पारितोषिक ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक असेल शिर्के फार्म हाऊसचे ओनर आमच्या सोबत या ठिकाणी जॉईंट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक या ठिकाणी पाहतो आणि वन लाईफ गुणगे ग्रुप कडून आपण पाहतोय अर्धशतकासाठी 2500 रुपयाचा पारितोषिक आहे अफलातून पारितोषिक पाहिलं गेलं काल सौरभला तो पारितोषिक जरूर भेटला असता 46 धावेवरती तो नाबाद राहिला होता 4 धावेसाठी ते 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी थांबलं गेलं पण आदेश मसेने ते 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं लगातार 3 विकेटचं जरूर अजयपाल विजयपाल सर आल्यानंतर ते पारितोषिक पुन्हा एकदा लागले जातील पण वन लाईफ याचकडून आयवा जेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे हवेत खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर एंडला बॉल एकच रन या बॉलवरती मिळेल एकच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे जाईल टीमची टोटल 18 धावा इथून धाव फलकावरती लागल्या आकाशला पाहतात ओव्हर नंबर 4 मध्ये 2 बॉलवरती 2 सिंगल फलकावरती 18 या ओव्हर मध्ये येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज या क्रीडांगणावरती फाईट बॅक करण्यासाठी किमान 25+ हाफ ट्रॅकर मोठा फटका गरज होती आणि गरजेसाठी धावून आलेला हा खेळाडू त्याने पाठवला बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार हाफ ट्रॅकर ऑन साईडला मिस्टेक झाली आहे पाठवला पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर ज्या धाव्यांची नितांत गरज होती त्या धावा इथून मिळत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौका त्यांनी आयोजित केल्यात अनेक स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी करके कर्जत 11 मधून खेळण्याचंही त्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारे फलंदाज आहेत प्रभाकर देशमुख हवेत खेळण्याचा प्रयत्न इथून केला होता सिंगल फलकावरती ऍड होईल एकच्या मदतीने टीमची टोटल इथून पुढे जात असताना 29 धावा अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे उल्लेख केला होता की किमान 25+ इथून करावे लागतील या क्रीडांगणाच्या अनुसार परंतु आतापर्यंत 29 बनवलं अजूनही अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे अंतिम बॉलमध्ये मोठ्या फटक्याचा धमाका इथून पाहायला मिळेल का हो द स्टम्स लॉफ्ट करायचा जरूर प्रयत्न केला होता आतली काढा लागून बॉल इनफील्डमध्ये सिली मिड ऑनला आणि त्यानंतर या बॉलवरती सिंगल ओव्हर नंबर 4 आणि 70 क्रमांक पहिल्याचा डाव इथून अटपला लगेचच आपण या बोलूयात नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पहिलीच मॅच तुम्ही एन्जॉय करतात वर्णे वर्सेस दहीवली 30 धावा इथून धाव फलकावरती लावल्यात 31 या धाव संख्येचं टार्गेट आहे नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन दिसेल गुणगे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करेल एक्सल या तर लगेचच इन्व्हाइट करूया दोन्ही टीम्सला
30 या धावसंख्येवरती विजयासाठी 31 या धावसंख्येचं टार्गेट आहे. लगेचच बोलूया टॉस करण्यासाठी. तत्पूर्वी जशी मॅचला स्टार्ट होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत संदीप जे गायकवाड सर यांचा आवाज. थँक्यू, धन्यवाद पियुष. आपण पाहतो या ठिकाणी आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा टॉस साठी श्री 11 कोल्हारेवाडी संघाला. नरेंद्र गोमरी दादा यांचं कौतुक गृह तेवढं कमी असेल, कारण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आदिवासीय विभागातील संघांना प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या संघाला पॅक करून आपण पाहतो ओपन क्रिकेटमध्ये उतरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. कोल्हारे ग्रामपंचायत पाणीपुरवठा सदस्य लक्ष्मी कॅस्ट्रोलचे अध्यक्ष आहेत आणि सध्या त्यांच्या माध्यमातून अनेक संघांना प्रोत्साहन दिलं. तो इथेही लाडिवली संघ खेळला श्री 11 नावाने. वाकाच्या मैदानावरती 3 ते 4 संघ आपण पाहिले होते श्री 11 नावाने खेळताना दिसले आणि इथेही पाहिलं गेलं आपण श्री 11 नावाने या ठिकाणी पाहतोय. नरेंद्र दादा टॉस साठी या ठिकाणी यायचे, त्याचबरोबर एक्सेल संघाचा कर्णधार यांनाही विनंती करतोय आपण नाणेफेकसाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आपण पाहतो चेतन पीरकर आणि या टॉस बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करूया शिर्के दादांना की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. तिथे असेल श्री 11 कोल्हारेवाडी विपक्ष एक्सेल संघ. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. कोल्हारेवाडी टीमचा कर्णधार आणि एक्सेल टीमचा कर्णधार दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी फिल्डिंग लावून घ्या कृपया करून. तर जाऊया आपण स्वागत समारंभाकडे जिथे उपस्थित आहेत वर्णेगावचे एक ज्येष्ठ नागरिक मान्यवर शिर्के साहेबांचा इथे मान सन्मान केला जाईल. मी अजयदादा पाल यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा मान सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन शिर्के साहेबांचा इथे मान सन्मान केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत शिर्के साहेब, त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर शेखरजी देशमुख हे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही करूयात आपण परिचषकामध्ये स्वागत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह परिचषकामध्ये आपण भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीने आपला आभार धन्यवाद. तसेच बालादादा धनवी यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलंही परिचषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत आहे. आपण पाहतो चेतन बालादा धनवी एक आपण पाहतो कोचच्या भूमिकेमध्ये सगळ्याच्या पाठीमागे आणि हेमंत दादा गोलंदाजांच्या गोलंदाजी कोचच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं आणि जरूर या दोघांच्या माध्यमातून नवीन संघ या ठिकाणी बांधला गेला आहे. खऱ्या तर आमचे 12 प्लेयर आमचे सचिन दादा एक अष्टपैलू खेळाडू ते उत्तम आयोजक आहेत आमच्यासोबत 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे आपण पाहिलं गेलं मॅचला सुरुवात करा धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेली धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 30-31 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय ओमकार आणि पियुष ही जोडी मैदानावरती पाहतोय.
मॅचला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय एक्सल संघ आणि श्री इलेव्हन कोलारेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी त्वरित टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. अजयजी पाल सर विजयजी पाल सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत सोमदा इलेव्हन गुणगे आयोजित परिचषक 2023 चार बार क्रिकेटचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटची मजा लुटण्यासाठी जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले जरूर आपण पाहतो. वन शॉट आहे या दरम्यान पाहतो पहिला चेंडू आणि बॅटची कला घेऊन चेंडू तडमॅन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे चेंडू झालाय फरार रन्स मिळतील चार इथे आला चौकार. या दरम्यान पाहतोय पंचानी बोट उंच केले फलंदाज बाद होते या ठिकाणी जोरदार अपील आणि अपील पंचाने स्वीकारले उपकारला माघारी परतावा लागेल. इथे पाहतोय आपण झटका क्रमांक पहिला दिलाय पहिल्या चेंडूवरती होता चौकार त्यानंतरला विकेट. आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असणार आहे वर्णे संघासाठी. हा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिलं होतं 31 धावांचं 24 चेंडू मध्ये आव्हान पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता नवनाथ. आपण पाहतोय तांबोल यांच्या सोबत या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेमध्ये आणि आयोजकांकडून निर्णय आलेला आहे वर्णे संघासाठी. आपण पाहतोय दोन धावांची पॅनल्टी आपण पाहतोय ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने आयोजकांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि दोन धावांची पॅनल्टी या ठिकाणी घोषित केले. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन।
कारण त्यामध्ये असलेले प्रेक्षक वर्ग त्यामुळे आपण पाहतोय आयोजकांनी जे आपल्या ग्राउंड अप होते त्यामुळे दोन धावांची पेनल्टी आपण या ठिकाणी डिक्लेअर केले. मॅचला या ठिकाणी सुरुवात करतोय तो दोन चेंडू आणि आपण पाहिले गेले धावसंख्या चार आकड्यावरती आहे. प्लीज दैवली संघ आपण चला लगेच डगआउट मध्ये बसून घ्या. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आपण पाहतो पंच मॅच सुरुवात करा. तर चेतन सर थोडं बाजूला व्हा आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करतोय. प्लीज आयोजकांनी सांगितलं मॅचला सुरुवात करायची ऑन फील्ड मॅचला आपण त्या ठिकाणी सुरुवात करा. इथे पाहतो पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू जरी स्टॉप केला असेल संघासाठी आपण पाहतो लाभदायक ठरला असेल पण एक धाव सर्कल मध्ये या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या तीन चेंडू आणि पाच आकड्यावरती 31 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतो आणि तिथे पाच धावा म्हणजे अजूनही पाहिलं गेलं 26 धावांची गरज आहे. या ठिकाणी 21 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सज्ज झालाय. तर प्लीज पुन्हा एकदा विनंती असेल जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पट्ट्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी बाहेर यायचे जे खेळाडू त्या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण डगआउट मध्ये जे खेळाडू त्यांनी डगआउट मध्ये बसून घ्यायचे. टायवा जेल साठी वन लाईफ ग्रुप कडून आपण पाहतो 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे आणि या दरम्यान पाहतो शत्ररक्षक या ठिकाणी सुरेख कामगिरी करतो आहे. फलंदाज होतो या ठिकाणी बाद आणि जे समोर जे बसले त्यांना बोलतो आपण बसून घ्या. जे उभे आहेत त्यांना विनंती करते बसून घ्या. लाल टी शर्ट जरा बसून घ्या मित्रा. नवीन फलंदाज आपण पाहतो राज न्यू कॅन्डिडेट इंटर होताना पाहतो. पाच चेंडू वरती पाच धावा दोन विकेट आपण या ठिकाणी पाहायला गेल्यात. समजाई 11 क्रिकेट क्लबचे सर्व मेंबरला विनंती असेल एक मीटिंग साठी आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हायचे. तिथे पाहतो शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. प्रभाकर देशमुखने टाकलेली गोलंदाजी तिथे फक्त धावा खर्च झाल्यात. 5-2 फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बाद होताना पाहिले गेले. 18 चेंडू आपण पाहतो अजूनही शिल्लक असतील. जिथे आपण पाहतो 31 धावांची गरज होती तिथे पाहिलं गेलं अजूनही 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो दुसरा षटक या ठिकाणी तो राकेश अजूनही 26 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 26 धावा या मैदानावरती चित्र आपण पाहिलं गेलं प्रत्येक रात्रीपासून पाहिलं गेलं. फक्त एक सामना आपण या ठिकाणी चेस होताना पाहिला गेला आणि उर्वरित 10 सामन्यामधून आपण 9 सामने या ठिकाणी डिफेन्स होताना पाहिले गेलेत. तर इथे पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज राकेश स्ट्राईकला आहे तो फलंदाज निखिल. इथे आपण पाहतोय पंचाने बीमर घोषित केलाय आपण पाहतोय
तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते बीमर साठी आणि गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय ऑनफील्ड रिव्यू आहे का या क्षेत्ररक्षक फील्ड करणाऱ्या खेळाडूंकडून ओके तर या ठिकाणी पाहतोय नो चेंडू असेल तर फ्री असणार या पुढील चेंडू या दरम्यान पाहायला गेलं फ्रीचा चेंडू होता जरूर या ठिकाणी जीवदान हा चेंडू जीवदान भेटल्यानंतर सचिन मला वाटतो ना आपण आमको लुटा गैरो में का दमता का इते जरूर झेल होता पण वहा थोडा थोडा कम था फलंदाज जरूर बाद झाला होता फ्रीचा चेंडू आणि इते पाहिलं गेलं जीवदान लाभलं गेलं निखिल निका आपण या ठिकाणी पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 6 आकड्यावरती आहे टॉपिक आपण या ठिकाणी पाहतो लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात या ठिकाणी चुकी खूप मोठी चुकी आपण पाहिली गेली प्रभाकर देशमुख त्या ठिकाणी होती आज झेल या ठिकाणी ड्रॉप होताना पाहिला गेला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये बराच काल चेंडू हवेमध्ये होता संधी जरूर या ठिकाणी होती झेलची पण संधीला या ठिकाणी साकारता आलं नाहीये झेल ड्रॉप धावसंख्या 1 ने पुढे सरकते आपण पाहतो दोन चेंडू या दुसऱ्या षटकातील धावसंख्या 7 या आकड्यावरती 24 धावांची अजूनही गरज आहे धावसंख्या आपण पाहतोय सात आपण पाहतोय आकड्यावरती आहे आठ धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती दोन फलंदाज या ठिकाणी बाद झाले या षटकातील चार चेंडू आपण या ठिकाणी होताना पाहिले गेलेत 23 धावांची अजूनही गरज आहे खूप महत्वाचे दोन चेंडू असतील नवनाथ तांबोले आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आम्हाला सांगतात कारण इथे हे दोन चेंडू खूप महत्वपूर्ण असतील या अगोदर झेल जो ड्रॉप झाला होता तो कितपर्यंत लाभदायक ठरेल दवली संघासाठी
इथे आपण पाहतो स्टेप आउट केलाय इंडू बराच काल चेंडू हवी मध्ये पुन्हा एकदा शतरक्षक जरी शतरक्षक बदलला असेल त्या ठिकाणी पण चित्र तेच आपण पाहतो ना एखादी टीव्ही जर खराब झाली असेल जरी चॅनल बदललं तर चित्र तसं दिसणार ना फक्त चॅनल बदलतो इथे फक्त प्लेअर बदलला पण चित्र आहे तेच जेल ड्रॉप या ठिकाणी पुन्हा एकदा होताना पाहिली गेली सिंगल चं रूपांतर डबल मध्ये झालं आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली अजूनही 21 धावांची गरज आहे 13 चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज पुन्हा एकदा तयार बराच काळ चेंडू हवेमध्ये आपण पाहतो प्रत्येक चेंडू हवेमध्ये उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय इथे आपण पाहतोय तुतू मामेचा खेळ पहिले यांनी जागा सोडली दुसऱ्यांदा आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेतला स्वतःला पुढे झोकलं आणि या ठिकाणी धावपातून माघारी परततोय तो फलंदाज राज येणार माघारी तिसरा झटका आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती दिला जातोय तो दैवली संघाला लाजबाब आपण पाहतोय थोडं फास्ट घ्या वर्णित संघ अजयपाल विजयपाल सर यांची संकल्पना खूप महत्वाची आहे मुलगा मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली तर खेद नको जर मुलगा असेल तर वारस जर मुलगी असेल तर पारस मुलींना समजू नका भार जीवनाचा खरा आहे आधार आई पाहिजे बहीण पाहिजे पत्नी पाहिजे मग मुलगी का नको चला क्षेत्रक्षण सजून घ्या अफलातून स्लोगन आम्ही पाहिलं गेलं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं प्लीज वर्णे संघ कारण या अगोदरी आपण पाहतोय काली आपण काही संघांना दंडात्मक कारवाई केली कारण एक प्लेअर आतमध्ये घ्यावंच लागलं इथे आपण पाहतो काहीच मधला वेल आपला गेलेला आहे त्यामुळे आपण कृपया करून पॅनल्टी नाही आहे पण विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे येणारे 12 चेंडू आहे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 20 धावांची गरज आहे प्रतिषटक 10 धावांची गरज आपण पाहतोय अजयजी पाल सर यांनी गतवर्षी सांगितलं होतं का हा चषक आता चालूच राहणार परिचषक 2023 आम्ही पाहिलं परिचषक 2022 आम्ही पाहिलं गेलं आणि त्यांनी सांगितलं ही स्पर्धा माझ्या खऱ्या अर्थानं काढतो त्यांच्या मुलीच्या नावाने स्पर्धा तिचा वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा काल परीच्या शुभहस्ते उद्घाटन या ठिकाणी झालं आणि मुलगी का पाहिजे याचं खरं महत्त्व त्यांनी पटवून दिलं एक चांगली संकल्पना पाहतो काही दिवसापूर्वीच आजीजी पाल यांची क्षमा मागतोय का त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम राखण्यात आलं होतं तिथे मला उपस्थित राहावं शक्य नव्हतं काही कारण असतो कारण बिझी होतो शेड्यूल बिझी होता पण दादांनी जरूर समजून घेतलं या ठिकाणी गोलंदाज तयार तो बाहेर झाला चेंडू होता याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मिकाकडून एक धाव या ठिकाणी घेतली जाईल बाहेर झाला चेंडूला छेडछाडी केलं धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती अजून पाहतो 19 धावांची गरज आहे 11 चेंडूचा खेळ शिल्लक महिलांसाठी एक चांगला स्पर्धा आणि चांगला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता का मुलगा असो या मुलगी असो एक समान दोघांना शिकू शान मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण सरा करू या एकच द्यात श्रीभुवन हत्या आपण पाहतो रोखूया आणि मिटूया हमखास घेऊ ना एकच नारा बनवा समाज जागरूक सारा दादांचे स्लोगनच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि मी पाहिलं गेले सचिन हेच ते मैदान आणि या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर महिलांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येतात आज पाहतो आपण शेवटच्या रात्री पाहतो का महिला वर्ग बरेच संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात मी अनेक जीपेल स्पर्धा पाहिल्या गेल्या तिथे अनेक गावच्या स्पर्धा पाहिल्या गेल्यात गुणगेगावातून अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून खेळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून बक्षीस लावण्यात आले पैसे देणं हा कोणत्या प्रकारचा आपण पाहतो लालच नसतो आहे पण प्रत्येकाला तो आधार आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देणं हा खूप महत्त्वाचा असतं इथे धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 18 धावांची अजूनही गरज आहे 10 चेंडू आणि 18 धावा इथे आपण पाहतोय सुरेख फटका लॉंग ऑफ फ्रीझर मध्ये सिंगल वरती आपण पाहतो फोकस केले इथे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे एक धाव पूर्ण वाईडिस्टो या ठिकाणी होता पंचांचा बोट उंच असेल फलंदाज या ठिकाणी माघारी परतणार मी का जो क्याच्या क्षणी आपण पाहतो मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा इथे आपण नकोय कोणता दंडा
फलंदाज होतो या ठिकाणी बाद मिका माघारी येणार. जरूर दादा तिकीट काढून आलात गाणी जरूर वाजले जाईल तुमच्या आधी. ओके फटका आपण पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या ठिकाणी आपण पाहतो चुकी जरूर केली जाते, जेल ड्रॉप जरूर झाले, पण फक्त एकच दावे होती समाधान मानावं लागेल. काल आम्ही बसलो होतो आणि मनीष निमेश होता, निमेशला सांगितलं निमेष स्ट्राईक रोटेट झाले षटकार खाल्ला, त्यानंतर आपण पाहतो त्या अगोदर ती स्ट्राईक रोटेट झाली. चार चेंडू 14 धावांची गरज होती आणि अचानक क्षेत्ररक्षकाने केली चुकी, स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर सिंगलवरती पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली, विकेट बॉल केलं, एक चेंडू 6 धावांची गरज असताना सौरभच्या बॅटमधून आला परी 11 चषकाला सलामी देणार तो षटकार. तर प्लीज वर्णे संघ आयोजकांनी वतून विनंती केली जाते, आपल्याला वॉर्निंग दिली जाते. 8-18 आपण पाहतो पहिला चेंडू जो डायव्हर्ट झाला होता, इथे 9-11 झालेत. बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, एक धाव पूर्ण केली जाते. एकाच दावेवरती आपण पाहतो समत होतो, दुसरी धावघेचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी झाला नाहीये. एका दावेने स्कोर कार्ड मित्र उन्हात आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन बसली ती स्कोर कार्ड वरती 16 आकड्यावरती. आपण पाहतो अर्ध लक्ष या ठिकाणी पार झालंय. अजूनही या षटकातला एक चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विनंती असेल श्री 11 कोलारेवाडी संघ जर आपला उपस्थित कर्णधार या ठिकाणी असेल, एखादा प्रतिनिधी असेल, तर लगेच आपण या ठिकाणी यायचंय जरूर. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावघेचा प्रयत्न, शत्रकार चेंडूचा ताबा घेतोय, दुसरी धावघेचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पंच कोणता इशारा करत नाही, अर्थात फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. दोन धावा या ठिकाणी घेण्यात आले, दोन धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती, 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग होती, अतुल 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मैदानात पाहतो आपण सलामीला येतो फलंदाज, स्ट्राईक एंडला येतो आकाश, नॉन स्ट्राईकला येतो, स्ट्राईकला विकेश, नॉन स्ट्राईकला येतो आकाश. विकी आणि आकाश ही जोडी पाहतोय, 6 चेंडू आणि 13 धावांची. या इनिंगला आपण पाहतो एखादा मोठा चौकार षटकार आला नाही, या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या आपण पाहतो स्पर्धेचं.
सूत्र या ठिकाणी लेक्स्टमच्या बाहेर झालं. चेंडू पंचाने हात समांतर केले, सांगितले खराब चेंडू स्वेअर मला एक्स्ट्रा धाव. आता सहा चेंडू 12 धावा. आता इथे निमेश पाहिलं गेलं प्रत्येक चेंडू आणि धाव खूप महत्वाचे असेल. इथं डॉट चेंडू आला तो खुशी असेल वर्णे संघामध्ये, का एखादा चेंडूवरती धाव या खराब चेंडू आला खुशी असेल ती दवेली संघामध्ये. इथे पाहतोय बरंच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक एसटी रक्षक या ठिकाणी सेकंड अटेंडला झेल या ठिकाणी घेतोय, पहिल्या अटेंडला झेल या ठिकाणी. अटेंडला पाहतो झेल या ठिकाणी पकडली गेली एसटीच्या पाठीमागे होता एसटी रक्षक संदेश. आपण पाहतोय नवीन फलंदाज साहिल, आपण पाहतो मैदानात साहिल हिरो बनणार का, अनेक स्पर्धेमध्ये साहिल हिरो बनला, या स्पर्धेमध्ये साहिल हिरो बनणार का. का अतुल या ठिकाणी आपण पाहतोय कम बॅक करून देणार. पहिला चेंडू जरूर खराब होता, चॉकलेट दिलं त्यानंतर विकेट प्राप्त केलं. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान पाहतो बॅटला चेंडू ब्रश करतो एसटी रक्षा, आता मध्ये चेंडू विसावलाय. साहिल ज्या पावली मैदानात गेला होता त्या पावली माघारी परतलाय. झटका झटका आणि झटका या ठिकाणी दिला जातो तो दवेली संघाला. डीजी थँक यू. आपण पाहतोय प्रतीक प्रतीक मोरे यांच्याकडून पारितोषिक लागले गेलंय आनंद साठी. एक षटकार 500 रुपयाचा पारितोषिक असेल. निमेश दादा थोडस फक्त आपण पाहतोय चार चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज मार्क वरती अतुल. इथे पाहतोय धावपळीचा विकेट पुन्हा एकदा पाहतोय ज्याच्यावरती पारितोषिक लावलं होतं आणि जरूर आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आपण पाहतोय विकेट या ठिकाणी माघारी परतलेत ते सात. इलेक्ट्रॉनिकचे मालक राहुलजी पाल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेत. तर शेळके फार्म हाऊस शिर्के फार्म हाऊस यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटला 500. सात विकेट झाले सांगितलं जातं, सात विकेट झाले जरूर दादा आमच्या कागदावरती जे आहेत ते पुढेच लिहिणार. जर एखादा जास्त विकेट झाला तर जरूर सांगू तुम्हाला. नवीन फलंदाज विवेक, चला तर फास्ट घ्या. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज. फुल्लेंचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, शत्रक्षक चेंडूचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. चांगलं शत्रक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. दोन धावा या दरम्यान घेतल्या, त्यातली उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथं आता विजयासाठी 10 धावांची गरज. दोन चेंडू आणि 10 धावा. मॅच आपण पाहतोय कुठे होती कुठे येऊन डिबली सचिन दादा पाहिलं गेलं असं वाटतं 30 धावांचं लक्ष. पण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे सचिन दादा, इथे धावसंख्येचा पाठलाग करणं खूप कठीण आहे. म्हणजे धावसंख्या किती असून दे, काल पाहिलं 10 मॅचमधून एकच मॅच अशी पाहिली धावांचा पाठलाग करताना दिसला. एकच संघ होता तो धावांचा पाठलाग करत होता तो म्हणजे कोंडुळे संघ, त्यांनी दोन वेळा धावांचा पाठलाग त्या ठिकाणी केला होता. आणि इथे आपण पाहिलं गेलं एक चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. आता एखादा गोलंदाजाने एखादी करामत केली एखादी चुकी केली तर आपण पाहतो या ठिकाणी आपण
पाहणार आहोत कशी गंमत या गडबड होणार का। धनराज इलेक्ट्रॉनिकचे मालक राहुजी पालसाहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक करूया हार्दिक हार्दिक स्वागत। अजयजी पालसाहेब विजयजी पालसाहेब आयोजित सोमताई इलेवन गुणगे संघ आपण या ठिकाणी पाहतो विजयी झालाय तो वर्णे संघ, वर्णे संघाचा आपण करूया गुण गुण कौतुक। काका हे इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करेल की या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे। चेतन बघा आपण जर कोलारेवाडी संघ श्री इलेव्हन कोलारेवाडी संघ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर जरूर आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय। तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे। चेतन जे आपण पाहतो जे स्वागत आहे ते आपण करून घ्यायचे आणि जरूर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने वैयक्तिक आपण पाहतोय धावा बनवल्या तेरा आणि या गोलंदाजीला आला दोन विकेट प्राप्त करून पॉवर प्लेचं षटक फेकलं अफलातून कामगिरी करणारा प्रभाकर देशमुख।